युक्रेन मधून आयन आणि खनिज पुरवठा होत असतो, युद्ध परिस्थितीमुळे या पुरवठ्यावर परिणाम झालाय. साहजिकच आता तिसरा आठवडा युद्धाचा, जवळपास तिसरा आठवडा उलटून गेलाय किंबहुना. स्टीलच्या सह कच्च्या मालाच्या भावात 40% वाढ झालेली आहे. क्रेडाई महाराष्ट्राचा कालच अहवाल आलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. टिळक सरांना विचारूया त्यांचं निरीक्षण काय. टिळक सर, अजूनही म्हणजे सध्याच्या घडीला चौथ्या आठवड्यात आपण आता प्रवेश केला आहे युद्धाच्या, अजूनही युद्ध शमण्याची चिन्ह दिसत नाही आहेत, त्यामुळे येणारा आठवडा देखील असाच महागाईचा असू शकतो. या पार्श्वभूमीवर घरांच्या किमती येणाऱ्या काळामध्ये गगनाला भिडू शकतात, तुमचं निरीक्षण काय? घराच्या किमती वाढतील हे अत्यंत उघड आहे, पण ते गगनाला भिडतील असं म्हणता येणं जरा थोडं धाडसाचं ठरेल किंवा निसडघाईचं ठरेल. याची कारण दोन. एकीकडे मान्य आहे मला की युक्रेनच्या युद्धामुळे एकंदरीतच सिमेंट, स्टील, अॅल्युमिनियम अशा अनेक गोष्टींचे भाव वाढतायत, तेलाच्या किमती वाढतील हेही अत्यंत उघड आहे. पण या बाबतीत एकंदरीतच महागाई आणि घराच्या किमती याच्या दोन घटक लक्षात घेतले पाहिजे. विशेषतः महाराष्ट्रा पुरेसाचा विचार करायचा झाला, कारण काल तुम्ही महाराष्ट्र आणि क्रेडाईचा उल्लेख केलात म्हणून, तर गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्याकडे ज्या गव्हर्नमेंटच्या लीजहोल्ड प्रॉपर्टीज वरती ज्या आपल्याकडे गृहनिर्माण संस्था किंवा हाऊसिंग सोसायटीज होत्या, त्यांना रिडेव्हलपमेंटची परवानगी जवळजवळ 17 ते 20 वर्ष मिळालेली नव्हती. परंतु येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका म्हणूनही असेल किंवा काहीही असेल, साधारणपणे आपण फार मोठ्या प्रमाणावरती अशा पद्धतीच्या रिडेव्हलपमेंटची परवानगी दिलेली आहे. म्हणजे अगदी आमच्या डोंबिवली सारख्या शहरामध्ये आता आज मितीला कमीत कमी 750 हून जास्त इमारतींचं रिडेव्हलपमेंट सुरू आहे, आणि हे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये खरं आहे. म्हणजे त्यामुळे पुरवठ्यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली, आणि दुसरीकडे मुळातच घरांची, विशेषतः नवीन घराची खरेदी करण्याकडच्या मागणीमध्ये तात्पुरती का होईना आपल्याकडे कोरोना नंतरच्या काळात घट आहे, कारण अजूनही वर्क फ्रॉम होम आणि पगारांचं सातत्य याच्यामध्ये हवी त्या प्रमाणामध्ये स्थैर्य आलेलं नाही. म्हणजे युक्रेनच्या घटकामुळे मूलभूत घटकांच्या किमती वाढतायत म्हणून किंमत होईल, अगदी पेंट सकट सगळ्या गोष्टींच्या किमती वाढतील, हे जरी असलं तरी प्रत्यक्ष मागणीचाही कमाल कमी आहे आणि पुरवठ्याचं प्रमाण एका विविक्षित कारणामुळे ते की आता तात्पुरतं आहे ते वाढलेलं असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती घराच्या किमती वाढतील अशातला भाग नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुळातच आपल्याकडे घर आणि सोनं या दोन गोष्टी अशा आहेत की भारतीय गुंतवणूकदारांची मानसिकता, मग त्यांचा वयोगट कुठचाही असू दे, उत्पन्न गट कुठचाही असू दे, हा मुळातच आता ते घेऊन विकण्याकडे आहे अशातला भाग नाही. आणि त्यामुळे घराच्या किमती वाढल्या तरी त्या नजीकच्या भविष्य काळात फार मोठ्या प्रमाणावर वाढतील अशी परिस्थिती नाही. आणि त्याच्या आधी जो तुम्ही धातूंचा उल्लेख केला ते अत्यंत उघड आहे की युक्रेनचं संपूर्ण युद्ध हे मुळातच रशियातनं युरोपमध्ये पुरणारा जो तेलाचा पुरवठा आहे, रशियातनं युरोपमध्ये जाणारा जो गॅसचा पुरवठा आहे आणि रशियातनं युरोपमध्ये जाणारा जो खनिजांचा पुरवठा आहे, या सगळ्याचे एकतर पाईपलाईन किंवा मार्ग हे युक्रेन मधनं झाली आहेत. म्हणजे अगदी रशिया आणि जर्मनीला थेट गॅस पुरवठा करायचा म्हणला तरी मधले त्याचे दोन हॉल्ट हे युक्रेन मध्ये आहेत, त्यामुळे आहे. आणि त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की नागरी हल्ले झाले तरी सुद्धा या पाईपलाईन सुरक्षित राहतील. म्हणजे जसं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटननंही हॅम्बर्ग युनिव्हर्सिटीवरती हल्ला केला नव्हता, तशा पद्धतीचं हे गणित आहे. मात्र त्याचा होणारा परिणाम असा आहे की आपल्या देशापुरेसा जर विचार करायचा झाला तर उदाहरणार्थ याचा सगळ्यात मोठा होणारा परिणाम केवळ तेलावरती आहे असं नाही, तेलाच्या बरोबरीने अल्युमिनियमचा पुरवठा हे युक्रेनचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपल्या देशात जे अल्युमिनियमचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांनी कितीही उत्पादन वाढवलं तरी लगेच आपण युक्रेनची जागा घेणार होत अशातला भाग नाही, पण त्याला फार मोठ्या प्रमाणावरती चालना मिळालेली आहे. उदाहरणार्थ नॅशनल अल्युमिनियम सारखी कंपनी, हिंडाल्को सारख्या कंपनी, त्यामुळे बाजार कितीही वर खाली झाला तरी गेल्या महिन्यामध्ये अल्युमिनियमशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सचे बाजार भाव वाढलेत हे लक्षात येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.